नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लासो या प्रोडक्ट विषयी. लासो हे सायनोपेन कंपनीचे प्रोडक्ट आहे. मित्रांनो, याचा वापर तुम्ही जर कांद्यामध्ये केला तर सरासरी 2 महिन्यापर्यंत आपल्या कांद्यामध्ये गवतच उतरत नाही. चला बघूया डिटेलमध्ये. लासो हे एक सायनोकेम कंपनीचं प्रॉडक्ट आणि सिलेक्टिव्ह हर्बिसाइड म्हणून याचा वापर होतो. मित्रांनो, याचा वापर पसरट पानाच्या आणि रुंद पानाच्या गवताच्या बीज नियंत्रणासाठी होतो. मित्रांनो, एक बीजनाशक आहे. जर हे कांदा पिकात वापरलं तर सरासरी 2 महिन्यापर्यंत तण उतरत नाही. साधारणतः याचा रिझल्ट 90% मिळालेला आहे. काही काही पिका काही कांद्यामध्ये 100% याचा रिझल्ट मिळतो. मित्रांनो, याचा वापर लागवडीनंतर आपण जेव्हा पहिले पाणी देतो ते पाणी दिल्यानंतर 72 तासाच्या आतच केलं पाहिजे. हे बीजनाशक लेअर सिस्टम प्रमाणे काम करतं. म्हणजे याची फवारणी केल्यावर याच्या संपर्कात येणारे रुंद आणि पसरट पानाच्या गवताचे बी खराब होऊन जाते. परिणामतः आपल्या पिकात गवतच उतरत नाही. याचा वापर मका, सोयाबीन, कांदे या पिकासाठी केला जातो. भुईमुगासाठी पण केला जातो. पण आपल्याकडे सर्रासपणे मका आणि कांद्यासाठी याचा वापर सर्रासपणे होतो. मित्रांनो, याचं प्रमाणाचा विचार केला तर याचं प्रमाण एकरी 1 लिटर आहे. साधारणतः 20 लिटरच्या पंपाला 100 ml एवढं प्रमाण आहे. याचा किमतीचा विचार केला तर याची किंमत 625 रुपये आहे. मार्केटमध्ये आपल्याला सरासरी 600 रुपयात मिळून जाईल. मित्रांनो, याच्यामध्ये जे क्रियाशील घटक आहे तो एलाक्लोर 55.60% WW हा घटक आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि पुढील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल, आपल्या शेतकऱ्यांचं चॅनल किसान टेक्निक सबस्क्राईब करा. धन्यवाद.